गोरक्षण तसेच संवर्धनासाठी रामचंद्रपूर मठाचे स्वामीजी राघवेशानंदजी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली अभय गोयात्रा शनिवारी शहरात आली. चन्नम्मा चौक येथे या यात्रेचे उत्साहात शहरवासियांच्या वतीने स्वागत करण्यात आले. गोहत्या बंद करा अशी मागणी या यात्रेद्वारे करण्यात आली. गोमातेचं रक्षण केवळ हिंदूंच्या साठी चाललेलं नाही, हिंदू करत असला तरी तो हिंदूंच्या साठी नसून तो संपूर्ण पृथ्वीच्या रक्षणासाठी आहे. आणि पृथ्वीचं रक्षण झालं तर संपूर्ण न केवळ मानव समाज परंतु संपूर्ण जीवराशीचं रक्षण होणार आहे. आज त्याचं सायंटिफिक विचार केल्यानंतर कळतं की गोमयापासून काय प्राप्त होतं, यामध्ये औषधी किती प्रकारचे आहे, केवळ एका गायीच्या रक्षणाने अन्य किती प्राण्यांचं रक्षण होतं हे लक्षात घ्या. 33 कोटी देवांचे मूळ असलेल्या गायीचे संरक्षण करणे ही प्रत्येक मनुष्य जातीचे कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक जाती धर्मातील व्यक्तीने गायीचे संरक्षण केले पाहिजे. यासाठी प्रत्येक राज्यामध्ये गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू करावा असे स्वामीजी राघवेशानंदजी यांनी यावेळी सांगितले. भारतीय गो परिवाराचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जैन यांनी या यात्रेचे स्वागत केले. ही यात्रा शहरातून फिरून धर्मवीर संभाजी चौक येथे समाप्त झाली. यावेळी नागरिकांना गोरक्षण किती महत्वाचे आहे याची माहिती करून देण्यात येत होती. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.